जीवा दादा, जीवा दादा, बंसी कुठे? बसा बसायला आलो नाही मी, मला आधी सांगा बंसी कुठे? तुमचा बंसी त्या नाचीच्या घरीत पडलेला असतो. जीवा दादा, नाही नाही तक्रार नाही. म्या येऊन तुम्हासनी काय सांगितलं म्हणून बाईला सांगू नका. येतो येतो मास्तर. तुमचा हा बंसी एवढा खाल मुंड्याने पाहता धुंडी असेल असं वाटलं. घरात माझी नाती धुती पोर केवढ्या भरोशानं तुमचं हे पोर आम्ही घरात ठेवून घेतलं होत. काय बलत सलत घडलं असत तर माझ्या एकुलत्या एका पोरगणामध्ये बांध आला. दादा मी जरा बोलते त्याची मला माफी करा. दादा तुम्ही साप समजून भुईला तो पडताय. मला छानपणा चुकून. दादा मी तुमच्या पाया पडते. तुम्ही समजताय तसे ते मास्तर नाही. त्यांचं आणि सुगंधाचं बहीण भावाचं नातं आहे. भावाचं नात तमाज घेण्याला भाऊ नसतोय, बहीण नसती, नवरा नसतो. आस बायका सोनं चांदी हे त्यांचं सगळं सोय. बस बस दुनियातली समती दौलत तुमच्यावर ओवाळून टाकली तरी सुधीक माझी नजर लागेल तुमच्या तबल्याला. दादा सर, आज मास्तर म्हणून मी जी प्रतिष्ठा कमाई ती तू सारी थोडी ना मिळवलीस. कधी नाही ते या जीवबा दादाची मान बेशर्म्या तुझ्यामुळे आज चुकावी लागली. सगळं गाव आमच्या तोंडावर. रामायण सांगणारा तू रावण ठरणार या नाचीच्या नादन. उगा काहीतरी बोलू नका. तुम्हाला मी कसं सांगू बंसी माझा गुलजार यार. चौचाल रांड तुझी जवानी टिकवण्यासाठी या कवळ्या पोरात लोणत करतीस. जीवा दादा पाच आयुष्यात आमच्या परिस उच्च आवाज आम्ही कधी कुणाचा ऐकला नाही. मास्तर हे कार्ट आमच्या घरातच नाही गावात नाही राहता का. चला सर 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 थांबा. तुम्हाला माझी शपथ सर, तुम्हाला शाळेची शपथ सर. मी इथे येतो ते केवळ तबल्याच्या नादात, त्यालाही कारण तुम्हीच आहात सर. हो माझ्या आईनं मला तबल्यापासून दूर ठेवायचा खूप प्रयत्न केला पण तुम्हीच मला तबल्याच्या जवळ आणलं सर. तबला ही एक महान कला आहे असं तुम्हीच मला पटवून दिलं. ती माझी चूक झाली हे आज मला उमजलं सर. जर का ती तुमची चूक असेल तर मी शिक्षण सोडलं यालाही कारणीभूत तुम्हीच आहात सर. बंसी काय काय बोलतोयस तुझे. तुम्हाला आठवत तुमच्या निरोप समारंभाला मी तबला वाजवला होता त्यावेळेला तुम्ही काय म्हणाला होता सर आठवत? आता या निमित्ताने मला हेच सांगायचंय की शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची सुद्धा अत्यंत गरज आहे. उद्या या शाळेतून एखादा ध्यानचंद किंवा सी के नायडू निर्माण झाला तर आपल्या हवाच आहे. बालगंधर्वांसारखा एखादा कलावंत निर्माण झाला तर तोही हवा आहे. उद्या आमचा हा बंसी उस्ताद तिरखवा सारखा एक उत्तम तबलापटू झाला तर मला आनंदच होईल. मग आता तुला काय म्हणायचं सर? मला तबला फार आवडतो. मला माझ्या ध्येयाकडे जाऊ द्या. ध्येयाकडे? हो सर. आणि ते साध्य करण्यासाठी तू या बाईकडे आणायच. एका तमाशाचा बाईक आहे. बंसी बंसी तुम्ही राहू नका माझ्या संगत. का नको? बोला ना. तुमचं माझं भावा बहिणीचं नातं आहे ना. हाय ना. मग जगाला कसं आहे पटेल? तिथे ह्या देव माणसाला शकाला तिथे इतरांचं काय? मास्तर साहेब घेऊन जा तुमच्या लेकराला. आणि एक सांगते मास्तर साहेब, माणूस बिघडायचा झाला तर तो कुठे बिघडू शकतो? तुळशीत बी भांग येते आणि चिखला तिक्का म्हणू करतो मास्तर साहेब. बंसी मी तुझ्यावर कुठलंही बंधन घालणार नाही. हा तुझ्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय आहे तो
तुलाच घ्यायला हवा. अरे बघ, मी जिवंत असेपर्यंत तू यशस्वी झाल्याचं माझ्या कानावर ठेवलं. सर,